हॅलो ए इब्लीस, अरे बाबा उरक ना लवकर, माझी आंघोळ झाली. हा आज शेवटची तारीख आहे. काय कसा काय बारे फोन केला काय? हा आज शेवटची तारीख आहे. अरे फॉर्म भरायला कॉलेजला वय. अरे फॉर्म भरायची आज शेवटची तारीख आहे सम्या. हा उरकून लवकर कॉलेजवर ये. चल हा आलो. चल चल मामी पाणी द्या आंघोळीला. मामी मामी चहा घ्या. हो मामी कुठे गेले त्या? मम्मी आंघोळीला गेली म्हणून मीच घेऊन आली. हो का? समीर मी काय म्हणते काय मला ना तुला नजर मला ना पुढे आहे का नाही काय? मला पार्लर मध्ये जायचं होतं, माझ्यासोबत येता का? एकपाट मला नाही जमणार, जा तुझी तू पार्लर मध्ये जायचं. मागे जातो मी. हो समीर चला ना. ए उगार काय मामा सकाळ सकाळी तुमचं? अरे सम्या तू माझा जीव आहेस, प्राणीस, काळीच आहे तू. काय सांगायचंय? मी काळीच आहे. मामी कोण आहे त्या मग? ही तुझी मामी बागीची आहे, माझी कोण नाही. मामी अरे शंभर रुपये तुझी शंभर रुपये दे. डोक्याला ताप पैसे शंभर रुपये दे. जाऊ दे जाऊ. सर कॉलेज कधीपासून चालू होणार आहे? उद्यापासून. ओके बरोबर आहे. हां बरोबर. ओके थँक्यू सर. सर आज फॉर्म भरायची लास्ट डेट आहे ना? हो गिरीश. हां नक्की भरायचा फॉर्म. दोघांचं मुली बघा. गिरीश शेट आता फॉर्म भरलाच पाहिजे. स्कूटीवालीच लाल स्कूटी चला देऊ नये, मी देऊन येतो. ओ मॅडम मोबाईल तुमचाच आहे का? हो माझाच आहे. थँक्यू थँक्यू सो मच. कुठे होता? हा तुम्ही फॉर्म भरला तिथे राहिले ना? ओके थँक्यू. तुमचं नाव? समीर शिंदे. तुमचं नाव काय? ज्ञानेश्वरी. तसं लाडन मला चिमूच बोलतात. चिमू मस्त ना. जाते जाताना नेहमी येते म्हणा. येते. बाय बाय. गुड मॉर्निंग. बसा. आता आपण महाविद्यालयात प्रवेश घेतलेला आहे तर आपण उच्च आणि चांगले शिक्षण घेणार आहोत. यासाठी आता प्रथम आपण त्या सगळ्यांची ओळख करून घेऊया. तुझे नाव काय? संजय वरकडे. बारावीत किती टक्के पडले? 78. बस खाली आज येऊ का सर? या या. सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत करा. उशीर का झाला? सर अहो सकाळच्या परत शेण धारा करून येऊ लागतंय अहो सर. नाव काय तुझे? समीर शिंदे. बारावीत किती टक्के पडले? 16 ना सर. अरे सांग की काय करतो? सर 36.60. सम्या तुझी ती चौकात आहे, आयुष्यभर शेण धाराच काढत बस. सर जरी मी सर शेण धारा काढून आलो असलो ना सर तरी मी माझ्या घरचं करून आलोय सर आणि तिथं मी मालक आहे. सर रोज सकाळी जो तुम्ही दुधाचा चहा पिता ना सर
तो पण आम्हा दूध उत्पादकामुळेच. आणि राहिला विषय शेणधाराचा ना, तर शेणधारा काढायची सर लाज नाही वाटत सर आम्हाला. शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलोय सर, अभिमान वाटतो या गोष्टीचा. होय रे, मग कशा हसला ना तुम्हाला? किती पगार येतो तुझ्या बापाला? 40,000 रुपये. कारण होय सर, 40,000 नोकरी करून नोकर होण्यापेक्षा शेणपाणी करून मालक झालेलं कधी पण चांगलंच ना सर. आता मी शेणधारा करून आलोय सर, कदाचित माझ्या अंगाचा वास येत असेल सर शेणाचा, पण बरं का रे, तू मारलेल्या शेणपेक्षा सरसच वास येतोय. आणि बरं का गण्या, दररोजच माझ 40 लिटर दूध जात. गिरीशराव, महिन्याची इन्कम सांगा साहेबांना. महिन्याची इन्कम साधारणतः 1.5 ते 2 लाख रुपये. काळजी घे बाळा, हसू येत येईल सर. बसू का? हे 36, राग का तास खाल्लास की? आता बस खाली. अगं तो समीर कसला सॉलिड आहे ना ग, कसला फुटतो भारी. अँटी काय? ऐक, काय झालं? अगं पाय मुरगळला. खूप दुखतंय का? नाही, जाऊ दे चल. ऐक ग, खूप दुखतंय का? हां थोडं. गाडीची सीट मोकळी, येऊ का सोडायला? हात सोड, मोबाईल सोड, हात सोड. बघून घेईन तुला. चल रे, अरे निघ रे, चल. अगदी हळू 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 हळू.
उतर ना, एवढं रागवतात का? मी नाही थांबणार, उचला हो तुम्ही. अगं थांबणं माझी आई योग उतर आलाय, योग उतर आलाय, उतरलं होईल चालू. ओ तुम्ही अजिबात थांबू नका, चला लवकर. ए झाली चालू, झाली चालू. जवळ येताना चल जाते. जाताना नेहमी येते म्हणाव. येते पण काय पण म्हणा, लय जण अनकड असेल. उद्योजक, पैसा, गाडी, नोकरी, पण जगात भारी माझा रॉयल शेतकरी. होय का? अरे माझं वाकडू. थांबा, एवढा उशीर का झालाच? मैत्रिणीच्या घरी गेलेले, पाऊस पडत होता म्हणून थांबले. फोन करून सांगायचं कळत नाही. फोन बंद झाला होता, चार्जिंग संपले, लाईट पण गेली होती. लाईट गेली होती. जात बाळा, हात पाय तोंडून घे. आहो येते ना जेवायला? हो येतो ना. आणि लक्ष देऊन ऐक, पुरीकडे जरा आहे म्हणून लक्ष घाला. परत बोलू नका की बोललो नव्हतो म्हणून. पण एवढं काय झालं? झालं नाही म्हणूनच सांगतोय. निघ. हॅलो. हॅलो, समीर आहे का? कोण समीर? समीर इथं कोण समीर राहत नाही. हा बर बर, ठेव फोन. आता परत फोन करायचा नाही पर इथं. हा करायचं असेल तर माझ्या मोबाईल कर. नको नको, ठेव का नंबर? नको नको, ठेवते नको ठेवते, बाय. ठेवू ना. पप्पा कोण होत? अगं कोण तर पुरगी होती ग, मग ती समीर आहे का? माझे मला एक सांग, आपल्या घरात कोण समय सोडून कोण जात काही? येडे तुम्ही हात धुवून घ्या, जेवायला वाटते. अच्छा चल. बागे पाणी दे का? दुधावर दाखवून ठेव. थांबा आगे पाणी देते. अहो समीर, तुमची कॉलेजमध्ये कोण मैत्रीण झाली का नवीन? नाही यार. काय पण काय नाही, मग अशी फोन आला होता म्हणून. फोन आला होता? कोणाचा होता? परीचा. कोणी होता? पप्पा. वागे नीट कर रे. आजा आजा कुठे आजा? अरे झालं का दाजी कुस्ती? उरक उरक. कोण रे तू? वस्ताद नमस्कार. अहो आपल्या मामाचा पोरे हे आजा. होय का? हा खेळतो का कुस्त्या? चांगला खेळतोय. अहो घरी पारलंय महाराष्ट्र केसरी असल्यागत करतो. होईल का महाराष्ट्र केसरी? महाराष्ट्र केसरी होणं एवढं सोपं आहे काय? अरे पहिलवान म्हणजे बघण्याची गोष्ट नव अनुभवण्याची गोष्ट आहे. आपण सराव वगैरे केल्यावर काय होऊ शकतं की? अरे महाराष्ट्र केसरी होणं एवढं सोपं नव,
त्यासाठी शांत डोकं आणि छातीत आग लागती. बरोबर आहे वाचतात. मन मनगट मेंदू याचा त्रिवेणी संगम म्हणजे पहलवान. लाल मातीचा वास म्हणजे पहलवान. घामाने केलेली आंघोळ म्हणजे पहलवान. महाराष्ट्रकेचं स्वप्न म्हणजे पहलवान. अरे व्यायामाचं सातत्य म्हणजे पहलवान. अरे बजरंगाचा आश्रम म्हणजे पहलवान. अरे पहलवान होणं म्हणजे स्वप्न हवं आणि तयारी केली तर महाराष्ट्र केसरी सुद्धा अवघड नाही. अरे चांगला पहलवान होईल त्यासाठी तयारी जोरात हवी. खरं वाचतात. पण आम्ही आमच्या आजाला लय मोठा पहलवान बनवणार. पहलवान म्हणजे महाराष्ट्राचं नाक आहे. होय राजा काढणार ना तालमीचं नाव वर. अहो जिद्द आहे पोराच्यात. चिकाटी आहे. हा चालायचं का? चला चला बाद झाला आजच्या दिवसासाठी. चला घ्या कपडे पाठक दिशा. चला वस्तात. हा येऊ का? या या. एक पोरग येत राहुना पाटील. या भाऊ या. बोला की भाऊ. काय जरा थोडीशी नड होती. तेवढा बैल घ्या की. बैल आता गरज नाही बैलाची आपल्याला भाऊ. करा की सावधान. नाही व्हायचा भाऊ. पाळणारची कार बैल आहेत आपल्या. तरी बी बघा. आता नाही लागायचं बैल आपल्याला. आता गरज नाही बैलाची आपल्याला. पाटील पाटील आपली गाडी. काय झालं? आपली गाडी घेतला नंबर मारली गाडी घे गुलाल. नाही पाटील. काय झालं? आपला हार्नेटीला पडला. गाडी तर डार्लिंग न मारली समय शिंदेच्या. पाटील हे सांगायसाठी इथं आलाय का? हा बोलायला येऊ. कुणाचं आहे समजा बोलायला येऊ. कुणाचं आहे पाटील? नाही आत्ताच्या आत्ता त्याला इकडे घेऊन यायचं. काय बैल ताब्यात घ्यायचा. कळलं का? हो पाटील. हॅलो. हा बोला. दुपारी 2:30 या. मी आहे वाड्यावर. हो हो नक्की या. आहे वाड्यावरच. या समीरराव या. गावचं पाहू ना तुम्ही. या. काय घेणार? थंड गरम बोला की. पाटील काम काय? बोला. कामाचं काय? काम होईल हो. काय घेणार? पाटील स्पष्टपणे बोला. समया गप गुमान. बैलाचा कासारा सोडायचा आणि बैल आपल्या दावणीला आणून बांधायचा. किंमत बोल बैलाची. पाटील एक त्र्या 32 कशात घालीन? पाटलाच्या वाड्यात आहेस. इज्जतीत बोलायचं लायकीत राहायचं. राय बा आम्ही आहे ना. गावचं पाहुणं आहे. जरा प्रेमानं बोलावं. समया बैलाचा कासारा सोडायचा आणि दावणीला आणून बांधायचा. पाटील बैल तर मी विकत नसतो. अहो बैल म्हणजे काय जुगराचं साधन आहे वय. आम्हा शेतकऱ्याचा नाद आहे बैल म्हणजे. दावणीला बैल नाही दिसला ना तर कशाच्या खाली घास उतरत नाही पाटील. तुम्ही आमच्या काळजाचा तुकडा मागितला. पाटील जीव मागितला असता ना तरी दिला. पण बैल देत नसतो तुझ्या तर आता. ए
चला पाटील येतो मी. लय मस्ती आहे याला. किती केलं तरी गावचं भांडगुळ तोडायलाच पाहिजे. निघा. हॅलो हॅलो गिरिया, कुठे आहेस तू? प्लीज लवकर जा समयाच्या गोट्यावर. आबांनी माणसं पाठवलेत समयाला मारायला आणि रायबा पण येतोय तिकडेच. प्लीज तू लवकर जा तिथे. मी येतेच आहे. हा जा. शिंदे सुटी नाही आता. पाटील नमस्कार. आलास? आलो. तुम्ही बोलावले म्हणजे आम्ही येणारच की. ज्या कामासाठी बोलावलाय ना त्या कामाचा तू ऍडव्हान्स. आप्या आत्ताच्या आत्ता कासरा सोडायचा. सोडला आणि बैल दावणीला आणून बांधायचा. बांधला. चला येतो. निघ. रायबा बोला जी. बैल ताब्यात घ्या. काका समीर कुठे? समीर समीर होय. एक आत्मवि झोपलाय जा. थोडा खाता. असं नाही करायचं. थोडं खाऊन घ्या. थोडं खाऊन घेतो आधी. थोडं खा. नको. थोडं खा. आणि रानातली नका काळजी करू. मी आहे ना. मी जाईल घोट्यावर. हे घ्या तुम्ही खा. सगळं सांगतो. खाऊन घ्या. Thank you.
काय रे इत काय करतो पाटलाला कळालंच पाहिजे कसली परिस्थिती. हा बोल पाटील. काय रे आत्ताची डोळ्यानं बघितलं ना मी ती मला खरं तर बघू वाटत नव्हतं. काय झालं? अहो तुमची ती पोरगी त्या सम्या शिंदेच्या गोट्यावर काम करताना मी माझ्या डोळ्यानं बघितलं. अहो तिथं ती गुरांचं शान काढती धारा काढती. काय सांगतोस काय? बघा सांगायचं काम मी केलं मला नाही पटलं गाडी तुम्हाला पटलं का? तर आता तुमचं तुम्ही बघा काय करायचं काय नाही ते आता ठेवतो ठेव. कुठे गेली होतीस? कॉलेजला गेली. कॉलेजला जायचा? कशाला गेली कॉलेजला? शेण काढायला धारा काढाय गेली तरी सांगून ठेवलं तो तुम्हाला लक्ष ठेवा म्हणून. तुमच्या ज्यानं जमलं नाही आता आम्ही करतो काय करायचं. चला रायबा बोला पाहुण्यांना बोलवून घ्या. होजी नमस्कार. कसा झाला प्रवास? चांगला झाला. बोलवायचं मुलीला? बोलवायच. अहो ऐकलं का ची मुलं घेऊन या. काय विचारायचं असेल तर विचारून घ्या. मुली नाव काय तुझं? शिक्षण किती झालं तुझं? स्वयंपाक येतो आहे का मुलगी पसंत आहे? लागा तयारी लागा. वाटतो आतुरतो मी आ
मित्रा अरे डगाला सुरू ऐक अरे एवढं आपलं प्रेम अरे हीच का आपली मैत्री ए समय ऐक ना अरे हीच का आपली मैत्री सांग ना गप गिरे नाही जागायचं मला गप अरे माझ्या एकट्याला सोडून निघालास काय तू गिरे काय राहील आयुष्यात गप अरे मला अरे हीच का मैत्री आपली प्रेमापेक्षा आपल्याला काय करायची अरे ऐकलं अरे तुम्ही एकमेकावर खूप प्रेम केलं पण सम्या तुमच्या घरच्यांनी तुमच्या ताटात उठ केलं सम्या सम्या अला असं का विचार करू नका जर सम्या अरे आपल्याला काहीतरी करायचे आणि तुमच्या ताटात उठ कोण नाही करू शकत आणि एक लक्षात ठेव तुमचं प्रेम आहे ना ए सम्या सम्या असं मनात कधी विचारायला नकोस सम्या अरे कधीच विचारायला नकोस अरे एवढा तुझा खंबीर मित्र असताना असं करू नकोस सम्या अरे प्रेम कधीच वेगळं होत नसत सम्या ए सम्या अरे ते अमर असत प्रेम अरे अमर आहे सम्या अरे मिळ ना असलं तर कधी मला म्हणू नको मी तुला तो वाटतं सम्या शेट्या काय झालं जर लिफ्ट देता का गाडीचा प्रॉब्लेम झाला काय झालं बंद पडली काय हा बंद पडली चला पटकन चला जरा मदत करा ना बँकेला पाहुण वेळ पोचायचं आहे चला की हा चला 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 निघूया Thank you.
काय मग पाहुणं काय करता तुम्ही? शेती आपली, दुग्ध व्यवसाय आहे आणि दुधाची फॅक्टरी एक होय, बैल आहेत, बैलच बिना आहे, शर्यतीची बैल आहे ती खुंड होय. तुम्ही डार्लिंग बैल माहित आहे का तुम्हाला? डार्लिंग बैल नाव ऐकलं असेल. हा ऐकलंय. आपलाच त्यो होय. लग्न बिग्न झालं का? कोण लग्न झालं? मुलगी आहे एक होय, ज्ञानेश्वरी. आमच्या पण बायकोचं नाव ज्ञानेश्वरीच आहे. होय का? अजूनही किती प्रेम करतो माझ्यावर. स्वतःच्या मुलीला माझं नाव दिलं. सुख असच नांदू दे तुझ्या अंगणी, सुख असच नांदू दे तुझ्या अंगणी, तूच माझी जिंदगी, तूच माझी साजणी. प्रेमाचा का उगाच आज